आता तुम्ही म्हणणार की हे या चार शेंगांचं एवढं काय कौतुक सांगते, तर तुम्हाला सांगते मी ह्या चार शेंगांचं कौतुक का करते. तर माझी मुलगी रोज सकाळी 7 वाजता स्कूलमध्ये जाते, त्यामुळे तिच्या डब्याला काय द्यायचं हे आदल्या दिवशीच ठरवावं लागतं. आणि त्यांच्या शाळेतून सक्त ताकीद आहे की त्यांना रोज डब्याला भाजीपोळीच द्यायची, आणि फक्त शनिवारी एक असा दिवस ठेवलेला आहे की ज्या दिवशी भाजीपोळी व्यतिरिक्त आपण त्यांना दुसरं काहीही देऊ शकतो. तर रोज रात्री मी आधीच ठरवते की दुसऱ्या दिवशी डब्याला काय द्यायचं आहे, पण त्या दिवशी गडबडीमध्ये ते लक्षात राहिलं नाही आणि दुसऱ्या दिवशी जे व्हायचं तेच झालं की डब्याला काय द्यायचं काय द्यायचं काय द्यायचं. शेवटी या चार शेंगा मला कामाला आल्या. माझी मुलगी म्हटली की मम्मी आपल्या वेलाला आलेल्या शेंगांची भाजी करून दे. म्हटलं चला, सुटले एकदाची देव पावला. आणि अशा प्रकारे एक साधी सोपी रेसिपी डब्यासाठी बनवलेली जी तिने आवडीनं खाल्ली. तर जिरे तेल आणि जिरे मोहरी, लाल तिखट, लसूण आणि 2-3 मिनटं झाकून ठेवलेल्या कवळ्या असल्यामुळे शिजायला टाईम नाही लागला. नंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर आणि अशी ही भाजी तयार. धन्यवाद.